वाईच्या पश्चिम भागात जांभळी खोरे आणि जोर भागात पाऊस सतत पडत असल्याने धोम धरणात पाण्याचा मोठा साठा झाल्याने धोम धरणातून 4,974 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. यामुळे वाई गणपती मंदिरात पाणी शिरल्याने कृष्णाघाट जलमय झाला आहे. या कृष्णतीरावर वसलेले कातकरी बांधवांना पर्यायी राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. या परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कृष्णाघाटावर पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने वाईकर पाणी पाहण्यासाठी घाटावर येत आहेत. असाच पाऊस जर सतत पडत राहिला तर धोम धरणातून मोठा पाणीसाठा सोडावा लागणार आहे. त्यामुळे कराड सांगली या भागात आता पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. धोम धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असल्याने कृष्णाघाट परिसरात वाई नगर परिषदेने कर्मचारी सुरक्षा व्यवस्था पुरवत आहेत. भाऊसाहेब सकपाळ, VM न्यूज मराठी, वाई. आता तो कोण आहे?